वेदनेच्या सर्व दर्शकांना, हितचिंतकांना, जाहिरातदार आणि वर्गणीदारांना या दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। दर्शकाहो, आपण आज बघणार आहोत दिवाळी या सणांचं महत्त्व। दिवाळी हा सणांचा राजा म्हणून संबोधला जातो। सगळ्या भारतवर्षामध्ये जे अनेक प्रकारचे सण साजरे होतात, उत्सव साजरे होतात, या सगळ्या सणांमध्ये उत्सवांमध्ये दिवाळी हा विशेष असा सण सांगितला गेलेला आहे। दिवाळी सण हा सगळ्या सणांचा राजा म्हणून संबोधला गेलेला आहे। सगळ्या समाजामध्ये, सगळ्या भोवतालच्या परिसरामध्ये अतिशय चैतन्यदायक आणि उत्साहदायक असं वातावरण निर्माण करणारा सण म्हणजे दिवाळी। दर्शकांनो, दिवाळीमध्ये 4 ते 5 सणांचा विशेषाने प्रामुख्याने समावेश असतो। आपण सगळ्या सणांची एक एक करून माहिती घेणार आहोतच। तत्पूर्वी दिवाळी सण सुरू होण्याआधी किंवा प्रारंभाच्या आधी जो दिवस येतो तो म्हणजे एकादशी। त्या एकादशीचं नाव आहे रमा एकादशी। दर्शकाहो, दिवाळीच्या सणाच्या सुरुवातीला येणारी एकादशी हिला रमा एकादशी असं संबोधतात। रमा म्हणजेच लक्ष्मी। समुद्र मंथनातनं ज्या वेळेस सगळ्यात पहिलं जे रत्न बाहेर पडलं ते रत्न म्हणजे माता लक्ष्मी। त्या माता लक्ष्मीचा आदर सत्कार करणे, त्या माता लक्ष्मीचं पूजन करणे, लक्ष्मी सहित विष्णुरायाचं पूजन करणे, तो दिवस म्हणजे रमा एकादशी। ह्या दिवशी स लक्ष्मी सहित विष्णूचं पूजन करण्याचा प्रघात आहे। या दिवशी लक्ष्मीचं पूजन अर्चन करावं, आपल्या घरामध्ये ती स्थिर राहावी, तिची प्रार्थना करावी। या दिवशी भगवान विष्णूंना सहस्र तुलसी अर्चन करण्याचा सुद्धा प्रघात आहे। त्याचप्रमाणे आपल्या घरासमोर असलेल्या तुळशी वृंदावनाला 108 प्रदक्षिणा मारून आपल्या घरात असलेल्या सगळ्या सदस्यांना, सगळ्या घरात राहणाऱ्या सगळ्या व्यक्तींना चांगलं दीर्घायुष्य प्राप्त हो, सगळ्यांना सुखासमाधानाने या घरात जगता यावं, सगळ्यांच्या मनोकामना व्यवस्थित रित्या पूर्ण व्हाव्यात, याकरता भगवान विष्णूंकडे घातलेलं साकडं ते आजच्या दिवशी त्वरित फल देतं। याकरता एकादशीच्या दिवशी बहुतेक सगळ्याच घरांमध्ये विष्णू सहस्रनाम म्हणून भगवान विष्णूंना 1008 तुळशी पत्रांचं अर्चन केलं जातं। अर्चन केलं जातं म्हणजेच भगवान विष्णूंच्या 1008 नावाने भगवान विष्णूंच्या मूर्तीवरती, भगवान विष्णूंच्या प्रतिमेवरती तुळशी दल वाहिले जातात। ही 1008 या प्रमाणात तुळशी दल वाहिले जातात। हे वाहिल्यानंतर आपल्या आरोग्यात चांगले असे बदलाव घडलेले दिसतात, चांगलं सुदृढ असं आरोग्य प्राप्त होतो, सगळ्या प्रकारच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात। या मानवी जीवनामध्ये आल्यानंतर आपण वैदिक धर्माप्रमाणे किंवा हिंदू धर्माप्रमाणे अनेक प्रकारचे व्रतवैकल्य केले जातात। त्या व्रतवैकल्यापैकी हे एक व्रत आहे। ह्या दिवशी अशा प्रकारे तुलसी अर्चन केलं, माता लक्ष्मीची सेवा केली, भगवान विष्णूंची सेवा केली, तर अधिकाधिक फल प्राप्त होऊन या जन्मामध्ये माणूस सुख आणि दीर्घायुष्य उपभोगत असतो। दर्शकाहो, तसंच एकादशी या दिवशी दिवाळी सणाची सुरुवात, प्रारंभ असा संबोधला गेलेला आहे। याच दिवशी आपल्या घरातली सगळी स्वच्छता झालेली असते, सगळी साफसफाई झालेली असते। या दिवशी घराच्या बाहेर बाल्कनीमध्ये किंवा आपल्या दाराला आकाश कंदील लावणे, दिव्याच्या माळा सोडणे, ही सुरुवात आजच्या दिवशी केली जाते। आजच्या दिवशीच आपल्या घराला दीपोत्सव, दिव्यांची रोषणाई किंवा आत्ताच्या कलियुगात आलेली लाइटिंग, अशा प्रकारची विद्युत रोषणाई जी आहे ती आपल्या घराला केली जाते आणि दिवाळी या सणाची पूर्व तयारी आजपासून सुरू होते। त्यामुळे आपल्या सगळ्या श्रोत्यांनी आपल्या घरामध्ये एकादशीला घराच्या बाहेर आकाश कंदील लावावा, बाहेर विद्युत रोषणाई करावी आणि आपलं घर दिव्यांनी किंवा या विद्युत रोषणाईने उजळून टाकायचं। आजचा हा दिवस आहे। त्याचप्रमाणे दर्शकाहो, एकादशीनंतर येणारा जो दिवस आहे तो म्हणजे द्वादशी। याला म्हणतात सवत्स धेनु पूजन, याला संस्कृतमध्ये म्हणतात गोवत्स द्वादशी, आपल्या मराठीमध्ये याला म्हणतात वसुबारस। वसुबारस हा दिवाळीतला प्रामुख्याने येणारा पहिला सण। गाय आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या उपयुक्तांशी भरलेली एक प्राणी आहे। हिला देवी ही संज्ञा दिलेली आहे, कारण गाईच्या पोटामध्ये अनेक देवी देवतांचा वास सांगितलेला आहे। त्या देवी देवतांची आपल्यावरती कृपा व्हावी, त्या गायीने आजपर्यंत जीवनामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या दिलेल्या आहेत त्याच्यातून आपला निव्वळ फायदा आणि फायदाच आहे। तर या सगळ्या मिळणाऱ्या गोष्टींकडून
गायीकडनं मिळणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत या आपल्याला फायद्याच्या आहेत. या गोष्टीपासून आपलं आरोग्य उत्तम राहतं. या गोष्टींपासून आपल्याला पॉझिटिव्ह वेव्स खूप जास्त प्रमाणात मिळत असतात. तर या गायीची कृतज्ञता व्यक्त करायचा दिवस म्हणजे वसुबारस. या दिवशी सवत्स धेनुपूजन सांगितलेलं आहे. क्षीरसागरातनं समुद्र मंथनातनं जे एक रत्न निघालं त्या रत्नांपैकी गाय हे एक रत्न आहे. याला कामधेनू असं सुद्धा संबोधलं जातं. मानवीय जीवनामध्ये मानवाच्या संपूर्ण जीवनामध्ये गायीचे अनंत असे उपकार या मानव प्रजातीवरती आहेत. गायीपासून निर्माण होणारी प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला अत्यंत शुभ आणि अत्यंत लाभप्रद सांगितलेली आहे. त्यामध्ये तुम्ही गायीचं शेण घेतलं तरी सुद्धा ते शरीराकरता उपयुक्त आहे. गायीच्या शेणापासून अनेक प्रकारचे इंधन बनवले जातात. गायीपासून मिळणारं गोमूत्र जे आहे ते सुद्धा शरीरावरती खूप चांगल्या प्रकारे इफेक्ट करतो. शरीरातल्या सगळ्या प्रकारच्या आजारांवरती रामबाण उपाय म्हणून गोमूत्र प्रशन केला जातो. गायीपासून निर्माण झालेले सगळेच पदार्थ हे जीवनामध्ये अतिशय प्रभावशाली सिद्ध झालेले आहेत. गायीपासून निर्माण होणारं दूध हे शक्तिवर्धक आहे. अमृत तुल्य सांगितलेलं आहे. गायीच्या दुधापासून मानवाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या व्याधींचा नाश होतो. अनेक प्रकारच्या गोष्टी माणसाच्या जीवनातून नाहीसा होतात. कुठलाही रोग भवरोग हा यात राहत नाही. अनेक प्रकारच्या शुभ अशा गोष्टी गायीपासून आपल्याला मिळत असतात. त्या आपण सगळ्या घेत असतो आणि आपल्या जीवनाचं कल्याण करत असतो. तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्या गायीपासून मिळत आहे तिची कृतज्ञता व्यक्त करायचा दिवस, तिचं पूजन करण्याचा दिवस म्हणजे वसुबारस. या दिवशी सूर्यास्ताच्या वेळेस, दिवे लागण्याच्या वेळेस किंवा किंबहुना त्याच्या एक तासभर आधी आपल्या घरातील असलेला गोठा, आपल्या घराजवळ असलेला गोठा, तिथे जाऊन त्या गोठ्याची स्वच्छता करावी. त्या गोठ्याला झेंडूच्या फुलांचं तोरण लावावं, आंब्याच्या डहाळ्या लावाव्यात, तो गोठा सुशोभीकरण करावा. आणि सायंकाळी जेव्हा गुरे चरून आल्यानंतर ज्यावेळेस आपल्या गोठ्यामध्ये गुरे येतात त्यावेळेस गायीची मनोभावे अतिशय आदरयुक्त अंतःकरणाने पूजा करावी. तिने या मानव जातीवर केलेले जे अनंत उपकार आहेत त्या उपकारातनं तिची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस तो म्हणजे वसुबारस. या दिवशी सायंकाळी गोमातेच्या पायावरती पाणी घालावं. पाणी घालून तिची पूजा करावी. सुवासिनींनी हळदी कुंकू लावावं. तिला नैवेद्य दाखवावा आणि नैवेद्य भक्षण करण्याकरता द्यावा. गोमातेच्या लाळेतून सुद्धा अनेक प्रकारचे चांगल्या पॉझिटिव्ह व्हेव्स बाहेर पडतात. जेव्हा गोमाता तो प्रसाद भक्षण करते किंवा धेनू जेव्हा तो प्रसाद भक्षण करते त्यावेळेस त्यातून आपल्या हाताने जेव्हा आपण तिला प्रसाद देतो तर हातातनं प्रसाद खात असताना किंवा तुम्ही जी पोळी बनवताय ती पोळी जेव्हा तुम्ही गायीच्या मुखाजवळ धरताय तेव्हा ती गाय मुखाने जेव्हा ती पोळी खाते तेव्हा खात असताना डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आपल्या हाताला गायीच्या जिभेचा स्पर्श होतो. दर्शकाहो, स्पर्श झाल्यानंतर तिच्या जिभेवरती जी लाळ असते ती लाळ आपल्या हाताला लागते आणि त्या लाळेमध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या चांगल्या व्हेव्स आहेत. अनेक प्रकारच्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्या शरीरामध्ये प्रवेश व्हाव्या. आपल्या शरीरातील जे वाईट प्रवृत्तीचे विकार आहेत, जे आपल्याला त्रास देणाऱ्या गोष्टी आहेत ते त्या दूर व्हाव्या. आपल्याला चांगलं निरोगी उत्तम असं आरोग्य लाभावं याकरता म्हणून गाय ही सर्वोत्तम पर्याय आहे. कलियुगामध्ये गायीची पूजायला विशेष असं महत्व दिलेलं आहे. गायीच्या पोटामध्ये, गायीच्या संपूर्ण अंगामध्ये, गायीच्या संपूर्ण देहामध्ये अनेक प्रकारच्या देवी देवतांचा वास सांगितलेला आहे. एका फक्त गायीच्या, एका फक्त धेनूच्या पूजनाने सकल विश्वातील असलेल्या देवतेंच्या पूजेचं पुण्य फल प्राप्त आपल्याला होत असतं. याकरता गाय ही आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये माता संबोधली गेलेली, आई संबोधली गेलेली आहे. ह्या धेनूचं पूजन करून तिनं आपल्या या मानवी जीवनावरती केलेले उपकार लक्षात घेता तिचं पूजन या दिवशी करायला सांगितलेलं आहे. आणि ह्या धेनू पूजनाच्या सुरुवातीनेच दिवाळी या सणाला सुरुवात होते. दर्शकाहो, आपण आज वसुबारस या दिवसाचं महत्व काय आहे ते जाणून घेतलेलं आहे. आपण पुढील भागामध्ये दिवाळीतील दुसरा सण म्हणजे धनत्रयोदशी या दिवसाचं महत्व, तो कसा साजरा करायचा आहे, कुठे कुठे कुठल्या कुठल्या तारखेला सण आहे, कसा साजरा करायचा आहे, त्याच्या पाठीमागे काय धार्मिक कारण आहे, त्याच्या पाठीमागे काय कथा आहेत या बघणार आहोत. तोपर्यंत श्रीराम.